अशा काही गोष्टी आहेत किंवा काही सवयी आहेत ज्या मी प्रकर्षानं करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे मला अप्रतिम झोप लागते माझं आयुष्य छान सुखकर चालू आहे आणि मला वर्तमान काळामध्ये राहून मस्त आनंद लुटता येतो अशा सवयी किंवा गोष्टी कोणत्या हेच मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नंबर एक फर्गेट अँड फर्गिव म्हणजे काय तर चक्क विसरून जा फरगेट विस्मरणाच्या कप्प्यात टाका आणि फर्गिव्ह म्हणजे माफ करून टाका फर्गेट अँड फर्गिव मुळे आपण इतरांवरती उपकार वगैरे करत नाही फर्गेट अँड फर्गिव म्हणजे सोडून देणं गोष्टी विसरून जाणं माफ करून टाकणं आपल्या कटू आठवणींना ज्या ज्या लोकांनी आपल्याला दुःख दिलंय आपल्या दुःखाला कारणीभूत ठरलेले काही लोक असतील खूप आपल्या पेनफुल काही इव्हेंट्स असतील काही आठवणी असतील त्या विसरणं आणि त्या लोकांना माफ करणं याच्यामध्ये सगळ्यात जास्त भलं आपलं असतं रदर हा सगळ्यात कमाल सेल्फिश विचार आहे असं मला वाटतं आणि तो मला समाव जमलेला आहे <laughs> त्याचं कारण पण मी सांगते जमत नव्हता अजिबात जमत नव्हता स्पेशली ना जेव्हा आपल्यावरती अन्याय होतो अत्याचार होतो तेव्हा आपल्याला छंड राग येतो आणि तो अतिशय रास्त असतो आपण सगळी माणसं आहोत आणि अन्यायाच्या विरुद्ध आपल्याला आवाज उठवताच आला पाहिजे बाह्य जगामध्ये ज्यांनी ज्यांनी काय मला माझ्या करिअरच्या बाबतीत असेल तुम्हाला घरातून असेल जे जे असे वाईट अनुभव आलेले असतात त्यांच्या विरुद्ध कायद्यानुसार त्यांच्यावरती कारवाई करणं त्यांच्यावरती आवाज उठवणं आणि लिगल काही ऍक्शन असतील तर त्या करणं केस असतील किंवा त्याचे पुरावे गोळा करणं असेल था, त्या संदर्भात अधिकारी व्यक्तीच्या पुढे जाऊन त्या व्यक्तीची तक्रार करणं असेल सगळ्या गोष्टी तुम्ही बाह्य जगामध्ये करायच्या पण मनातून आपल्या आज मानसिक दृष्ट्या आपलं जे आपलं जग आहे विचारांच्या जगामध्ये जर आपण रोज त्या व्यक्तीविषयी जर वाईट चिंतन करत असो रोज आपण त्या आठवणींचा ज्या वाईट कटू आठवणी दुःखकारक आठवणी आहेत त्याचा जर आपण उजाळा करत असू तर यानं फक्त आणि फक्त आपल्याला त्रास होतो आणि या हे सगळं माझं करून झालेलं आहे प्रचंड माती खाऊन झालेली आहे प्रचंड चुका करून झालेल्या आहेत आणि मी खूप मनापासून सांगते परत याच्यामध्ये सुद्धा मी किती मॉडेस्ट आहे असं म्हणून नाही कारण हे सगळे आपण करत असतो हे अतिशय मानवी गोष्ट आहे पण त्यानं काय होतं जर कोणीतरी एकदा जर आपला अपमान केला असेल एकदा एखादा प्रसंग घडला असेल तर तो आपल्या मनामध्ये इतक्या वेळा आपण आठ आठवतो की साधारण शंभर वेळा तरी आपणच आपला अपमान करून ठेवतो म्हणजे असं बोलली मला ती असं हे केलं सगळ्यांच्या समोर हे केलं कोणीतरी आपल्याला काय नॉनसेन्स म्हणलं असेल युजलेस म्हणलं असेल आणि ते आपल्याला खूप लागलं असेल मनाला तर ते आपण इतक्या वेळा आठवतो की युजलेस मी इतकं केलं तिच्यासाठी किंवा मी एवढं नाव कमवलं बाहेर मी इतकं लोकांसाठी इतकं हे केलं युजलेस काहीच माझा उपयोग नाही माझ्या झगडालाच अर्थ नाही म्हणजे असं म्हणते ते इतक्या वेळा आपण ते आठवतो आणि इतक्या वेळा आपणच आपला अपमान करतो आणि मी असं बघितलेलं आहे लोकांचे असे दिवस महिने वर्षानुवर्ष वाया जातात आणि ते ते जे कटू आठवणी आहेत तो जो अन्याय आहे ते सगळ्या गोष्टी आहेत ना ते ते सोडून देऊ शकत नाहीत आणि ते सोडून न दिल्यामुळे मी तुम्हाला सांगते तो जो स्ट्रेस आहे ना आणि ते जे दुःख आहे ना त्याला आपण इतके कवटाळून बसतो आणि आपण त्याला मुवॉनच करता येत नाही आपल्याला हे सगळं भूतकाळातल्या गोष्टींचा काहीच फायदा नाही आठवण पुन्हा एकदा ज्या ज्या वाईट आठवणी आहेत आणि ज्या ज्या लोकांनी आपलं वाईट केलंय त्या आठवणींना आपल्याला विस्मरणाच्या कप्प्यात टाकायलाच हवं त्यांना आपल्याला खूप छान झोप लागणार आहे त्यांना आपली खूप लवकर आपण वर्तमान काळात येणार आहोत आणि भूतकाळ माग मागे आपण सारलेला असू त्याच्यामुळे वर्तमान काळामध्ये आता काय करता येईल याच्याकडे आपण प्रॉब्लेमवरती चर्चा न करत आपण सोल्युशन कडे जायला लागणार दुसरी गोष्ट फरगिव एक वेळ फर्गेट सोपं आहे पण फर्गिव एखाद्यानं आपलं जर वाईट केलं असेल तर त्याला माफ करणं हे खूप अवघड आहे मला मान्य आहे असं चर्चा करणं व्हिडिओ करणं आपण असं गप्पा मारायला बसलोय खूप सोपं आहे बोलणं खूप सोपं आहे पण आहे ना जमतं प्रयत्न केला की जमतं मला जमलं मी रोज उठून अशा लोकांच्याविषयी माझं चिंतन इतकं बिघडलेलं इतकं वाईट वाटायचं त्यांच्याविषयी शुभचिंतन करणं खूप अवघड होतं कारण त्यांनी मला डायरेक्ट मला त्रास दिलेला आहे त्यांच्याविषयी त्यांचं भलं व्हावं त्यांचं चांगलं व्हावं त्यांच्या संसारामध्ये ते सुखी व्हावेत त्यांना छान त्यांच्या करिअरमध्ये ग्रोथ व्हावी हे खूप अवघड आहे मला मान्य आहे प्रवास आहे थोडे दिवस लागतील काही महिने लागतील वर्षही लागू शकतात पण हे जमतं आणि ते जमल्यानं माझं उदाहरण घ्या तुम्ही <laughs> मी हे उघडत न बसल्यामुळे आणि मी सोडून दिलं असल्यामुळे मी आता खूप मनापासून सांगते तुम्हाला म्हणजे आपल्या या मस्त चॅनलची मंडळींची माझ्या करिअरची सद्गुरूंची शपथ खाऊन सांगते याच्यामधून मू ऑन मला होता आलं म्हणून माझी असं प्रगती झाली मला अशा लोकांना माफ करता आलं मी त्यांच्याविषयी त्यांचं सगळं चांगलं व्हावं असं मनापासून आता मी इच्छा करू शकते म्हणून माझं आज चांगलं चाललंय आणि चांगलं होत राहीन पुढे नंबर दोन आय कॅन डेलिगेट किंवा डेलिगेशन इज द की टू सक्सेस माझ्या ओळखीच्या ज्या ज्या मैत्रिणी आहेत माझ्या संपर्कात येणाऱ्या सगळ्या ज्या मुली आहेत स्त्री आहेत त्या सगळ्यांना मी हा सल्ला देत असते कारण ते न केल्यामुळे मला त्याचे तोटे त्याचं सुद्धा मी अनुभवलेलं आहे भोगलेलं आहे आणि ते केल्यामुळे मी माझी प्रगती आणि मला लाभलेलं ला सुखसुद्धा अनुभवलेलं ला आहे कशी गंमत आहे ना सुखसुद्धा घेण्यासाठी कसं घ्यावं हे पण शिकवावं लागतं दुर्दैवानं स्पेशली सगळ्या मुलींना आपण मुली आपल्याला सम लहानपणापासून समाजानं आणि सगळीकडूनच असे शाळा कॉलेज मधून समाजाकडून सोशल मीडियाकडूनही अजूनही टी व्ही माध्यम कला सगळ्या क्षेत्रांतून सगळीकडून आपल्यावरती असे कुठेतरी संस्कार झालेत की असं स्त्रीनं ना सुख घ्यायचं नसतं असं एका जागी बसायचंच नसतं आणि सगळं तीनच करायचं असतं असं आणि त्यानं काय होते गंमत की एकतर इगो प्रचंड सुखावला हो जातो की सगळं ही करते घरामधलं म्हणजे मद ना हिला दुसऱ्यांचं चालतच नाही दुसऱ्यांच्या हातचं काही खात नाही ही दुसऱ्यांच्याकडून काही करून घेत नाही सण बिण आला तरी एवढ्या लोकांच्या एवढ्या पोळ्या एवढे मोदक एवढा स्वयंपाक घर आवरणं धुवून काढणं अगदी घर सगळं ही करते असे करून असे लोकही चढवतात आपल्याला आणि मग आपली जीज होतीये आपली कंबर दुखतेय आपली मान दुखते आपले हातपाय दुखतात आपले स्नायू जिजतात आपण फिजिकल स्वतःला जास्त बर्नआउट करतोय जास्त जिजवतोय आणि इतकं जिजवतोय की ते कुठे ना कुठेतरी कधीतरी निघणार आहे मुलांवरती चिडचिड करणे नवऱ्यावरती चिडचिड करणे अंग दुखणे शरीर सुद्धा लक्षात घ्या प्रत्येक एक ते पण एक यंत्र आहे ना त्याला किती किती वापरणार तुम्ही ते कधीतरी त्याला त्रास होणार ना त्याचा मेंटेनन्स आवश्यक आहे त्याला त्याची विश्रांती आवश्यक आहे आपण साधा लॅपटॉप सुद्धा आपण शट डाऊन करतो मोबाईल सुद्धा काही काळासाठी बंद असतो तोही तापतो जर कंटिन्युअसली आपण कॉलवरती असू कंटिन्युअसली वापरत असू तर त्यालाही चार्जिंगची गरज असते अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही लक्षात घ्या जर आपण काम इतरां ज्यावरती सोपवली नाहीत इतरांना दिली नाही ज्याला डेलिगेशन असं म्हणतात तर त्यांना काहीच मिळत नाही रादर मी तुम्हाला एक यशाचा कानमंत्र सांगते आणि हे माहिती नव्हतं हे ना दुर्दैवानं कोणी शिकवत पण नाही बाहेर जेव्हा तुम्ही उद्योग या विश्वामध्ये जाता आ, 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 सेल्फ प्रोफेशनल होता प्रगती करायला लागते किंवा तुम्ही जॉब मध्ये सुद्धा तुम्ही तुमची छान प्रगती व्हायला लागते प्रमोशन्स व्हायला लागतात तुम्ही टीम हँडल करता तुमचं लग्न झाल्यानंतर अख्ख्या घराची जबाबदारी सगळ्या घराचा स्वयंपाक अन्न व्यवस्था म्हणजे घरामध्ये कोणत्या भाज्या येणार कोण काय खाणार कशी कुठे खर्च कर करायचा आहे किरण सगळ्याचे निर्णय जेव्हा सुद्धा लिडरशिपच असते तिथे सुद्धा कंट्रोलच असतो गमत अशी असते की लोक आपल्याला चढवतात आणि आपल्यावरती हे आपणच करायचं असतं या संस्कारांमुळे सुद्धा हे सगळं आपण न थांबता राबत राहतो आणि हे सगळं आपल्यालाच करायचं असतं इश्यू काय होतो आपली कधीच प्रगती होत नाही म्हणजे काय थोडक्यात काम नाही करायचं असा मी सल्ला देत नाही भरपूर काम करावं कष्टानं माणसाला जिंकता येतं कष्टानं सुख देता पण येतं आणि आपल्यालाही आनंद मिळतो जेव्हा आपल्या आवडीचं काम असतं हे मी म्हणतच नाही आणि कुठंही कामाचं लाज वाटतं नाही मी आजही टॉयलेट घासते चपला छान नीट पुसून ठेवते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आवरत बसते आणि त्यानं मला प्रचंड ग्राउंडेड मी राहते मला खूप छान वाटतं असं टापटीप छान आवरलेलं मस्त असं हे मलाही खूप आवडतं कामाची कुठलीही लाज नाही वाटली पाहिजे पण याचा अर्थ स्वतःला किती जिजवावं याला एक लिमिट असतं जेव्हा तुम्ही प्रगती करायला लागता स्पेशली तुमच्या क्षेत्रामध्ये करिअरमध्ये सुद्धा आता आपण बोलूयात प्रोफेशनल ठिकाणी सुद्धा जेव्हा तुम्ही डेलिगेट करता कामं सोपवता तेव्हा तुम्ही टीम वर्कमुळे प्रचंड म्हणजे तुम्ही मल्टिप्लाय रित्या कामाची प्रगती तुमची वाढायला लागते म्हणजे तुमच्या कामाची क्वालिटी पण वाढते आणि प्लस तुमचा स्पीड पण वाढायला लागतो प्रचंड वेगानं वर्षानुवर्ष स्त्रियांना रिटायर तु नाही होत आहेत म्हणजे आता ऐपत आहे आता आपले गुडघे दुखतात हातपाय दुखतात ठीक आहे वर्षानुवर्ष आपल्या हातचं लोकांनी खाल्लंय पण आता आपण हाऊस हेल्प घेऊ शकतो कोणीतरी छान स्वयंपाक कामं वाटू शकतो घरामध्ये सुद्धा बऱ्याचदा तुमचे पार्टनर सुद्धा म्हणतात की मी करू का किंवा मी बाळाला बघू का हे मी करून उचलून ठेवू का किंवा मी हे काहीतरी मस्त बनवतो ठीक आहे ना कमी दुय्यम दर्जाचं असेल नेहमी लक्षात ठेवा आपण सगळ्यात बेस्ट काम करू शकता असं प्रत्येकाला वाटतं तुम्ही तुमचं शंभर टक्के द्याल तुम्ही दुसऱ्यांना काम सोपवल्यामुळे सेव्हन्टी पर्सेंट परफॉर्मन्स घेईल तुमच्या लक्षात सेव्हन्टी पर्सेंट आयता परफॉर्मन्स येतो सो शंभर टक्के तुम्ही देऊन तुम्ही राबण्यापेक्षा सेव्हन्टी पर्सेंट परफॉर्मन्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळालाय आणि त्याच्यामुळे तुम्हाला फ्रीडम मिळालंय तुम्हाला फ्री टाइम मिळालाय याचं तुम्ही काय काय करू शकता तुमची प्रगती करू शकता ग्रोथ करू शकता वेगळं काम करू शकता वेगळ्या गोष्टी शिकू शकता आणि हे मी म्हंटल तसं फक्त उद्योजकता फक्त करिअरच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणीच नाही हे घरामध्ये सुद्धा करून बघा कामं सोपवून बघा सगळं मीच करेन सगळा कंट्रोल माझ्याच हातात असेल सगळं मलाच करायचंय हे सोडून द्या आणि फक्त बघा काय मेंटल पीस मिळतं आणि किती विश्रांती मिळते आणि आपल्याशिवाय काही बिघडत बिघडत नाही फार काही अडत नाही असं ढग कोसळलं वगैरे असं काही नसतं आपल्याशिवाय खूप गोष्टी खु� चांगल्या सुरळीत छान चालू असतात आपला फारच गैरसमज असतो आणि आपला फारच मोठा इगो असतो फक्त नंबर तीन मला सल्ला मागायला लाज वाटत नाही <laughs> मी खूप लोकांना बघितलंय त्यांना लाज वाटते म्हणून मी हा मुद्दा काढला त्याच्यामध्ये फक्त अहंकारच असू शकत नाही खूप खूप न्यूनगंड पण असू शकतो म्हणजे कसं कसं विचारू लाज वाटते त्यांना काय वाटेल माझ्याविषयी खर तर त्याच्यामध्ये छोपा अहंकारच लपलेला असतो किंवा बऱ्याचदा ना असं विचारलं तरी चालतं हेही कोणी शिकवलेलं नसतं म्हणूनच ना मी बघितलंय की खूप लोकांना ते ना आयुष्याचे किंवा छोटे छोटे सुद्धा खूप मोठमोठाले डिसिजन सुद्धा जे लाईफ चेंजिंग असतात ते असे स्वतःच घेतात आणि त्यांना जर आम्हाला वाटलं म्हणून आम्ही घेतलं अरे वाटलं वाटलं कसं वाटल्या वाटण्यात जे वाट लागते तुम्ही मोठ्यांची थोऱ्या मोठ्यांच्या तज्ज्ञांची तुम्ही ऍडवाईस कसं नाही घेऊ शकत त्यांचा सल्ला घेऊ शकता त्यांना विचारा त्यांना भेटा त्यांच्या वेळा घ्या त्यांच्या वेळेप्रमाणे तुमची वेळ ऍडजस्ट करा कॉल करा फोन नंबर लोक फोन नंबर घेत नाही तुम्हाला माहिती आहे अजून एक अप्रतिम टिप देते तुम्हाला ना आयुष्यात उत्तम संसार करायचा असेल सगळ्या मुलींना स्त्रियांना पुरुषांना सुद्धा नेटवर्किंगसाठी ऑलवेज टेक अ नंबर आणि लोकांना काहीही वाटत नाही लक्षात घ्या तुम्ही ऍक्च्युली सुरळीतपणे अप्रतिम संसार कसा करायचा आणि ते घर कसं मस्त व्यवस्थापन करायचं वेळेचं आणि सगळ्याचा याचा मी वेगळा व्हिडिओ करत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यामुळे विषय नाही बदलणार पण सल्ला मागण्याच्या या माझ्या सवयीमुळे आपल्या बाळाचे कोणी डॉक्टर असतील आणि आपल्याला काही गोष्टी त्यांच्या पटत नसतील किंवा गर्दी असेल वेळ लागत असेल आपलं बाळ जास्त रडत असेल तर आपल्याला त्या बाळाचे डॉक्टर बदलायचं असतील किंवा उत्तम डॉक्टर कोणी आहे का ओळखीचं ते विचारायचं असेल किंवा सिमिलर प्रॉब्लेम वाटतोय तर कोणाला दु, न दुखावता छान तुम्ही काय केलेलं या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय वाटतं मी काय करावं तुमचा काय सल्ला राहील असे कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या आपण विचारतच नाही कोणाला आणि कित्येक वेळा मी बघते की वाय डेंट यू आस्क म्हणजे लिटरली इफ यू डोंट आस्क यू डोंट गेट इट हे इतकं फेमस कोट आहे पण हे नुसतं असं आपण वाचतो आणि सोडून देतो त्याच्या नॉलेजमध्ये उलट अपडेट राहायला पाहिजे तुम्ही विचारलं पाहिजे सल्ला मसलत घेतली पाहिजे करायला पाहिजे पुढचा मुद्दा घेण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार मंडळी माझं नाव आहे उर्मिला आणि दर आठवड्याच्या शुक्रवारी मी छान छान विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते फॅशन मेकअप ट्रॅव्हल ट्रॅव्हल आणि फूडसाठी आमचा वेगळा चॅनल आहे सुकिर्द जी नावानं पण इथे आपण तिथे दर बुधवारी बादेवाई व्हिडिओ येत असत तिथे पण सबस्क्राईब करा आणि इथे पण छान छान विषयांसाठी जर तुम्हाला गप्पा मारायला आवडत असतील आणि असे विषय जर पाहायला आवडत असतील जाणून घ्यायला आवडत असेल इन्फॉर्मेशन तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तरच शेअर करा नंबर चार आय डू नॉट गेट फोमो मला फोमो होत नाही फोमो म्हणजे काय फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे काय तर कोणतीही गोष्ट जर चुकली मुकली नाही मिळाली नाही अटेंड करता आली नाही आपल्याला कोणी बोलावलं कशाचा तरी आपण भाग नाही झालो तरीही त्याची भीती न वाटणे किंवा त्याचा अजिबात कसलाही क्लेश दुःख काहीच न वाटणे रादर त्याच्याविषयी असं काय आहे बुआ त्याचं कारण सांगते मी माझी कंपनी प्रचंड एन्जॉय करते मी माझ्या बाळाबरोबर वेळ एन्जॉय करते मी सुकिर्त बरोबर वेळ घालवते तो मी प्रचंड एन्जॉय करते मी माझ्या कामामध्ये मा खूप एन्जॉय करते याचा अर्थ मी माणूस घाणे असा होत नाही मग तसं असून सुद्धा जर मला कोणी आमंत्रण नाही दिलं कुठच्या गोष्टीमध्ये मला सहभागी नाही करून घेतलं तर मला दुःख का नाही होत त्याचं कारण असं मी माझ्यामध्ये खूप सिक्युअर आहे आणि ना ही गोष्ट आहे ना तुम्ही हळूहळू अचीव करू शकता प्रत्येकच वेळी प्रत्येकानंच आपल्यावरती प्रेम करावं आणि प्रत्येकालाच आपण आवडावं ही थोडी एक इनसिक्युरिटी आहे लक्षात घ्या माझ्यामध्ये होती कारण मी क्लासिक केस ऑफ परत एकदा पीपल प्लीजर आहे म्हणजे मला असं कोणी आपल्यावरती रुसू नये सगळ्यांना आपण आवडावं असंच मला सारखं वाटायचं लहानपणापासून पण मग माझ्या इव्हेंच्युअली लक्षात आलं जस जसं माझं वय वाढतंय आहे तस तसं माझ्या लक्षात आलं की Uh, सगळ्यांनाच आपण आवडावं हा पण एक कुठेतरी इगोच आहे अहंकाराचाच भाग आहे त्यांना त्यांची मतं असू शकतात त्या विरुद्ध मतांचा आपण आदर करायला हवा रिस्पेक्ट वाटायला हवा काही ना नाही आवडू शकत इट्स ओके देव त्यांचं भलं करू त्यांच्याविषयी तरीसुद्धा शुभचिंतन करता आलं पाहिजे फक्त त्यांनी निगेटिव्हिटी पसरवू नये म्हणून मी अगदी प्रकारे जर कोणी कमेंटमध्ये मेसेजेसमध्ये माझ्यापर्यंत काही वाईट पोहोचवण्याचा किंवा माझा वाईट करण्याचा प्रयत्न केला तर ऑफकोर्स मला त्याचा प्रतिकार करता येतो योग्य प्रकारे मला डिलीट करता येतं ब्लॉक करता येतं आपल्याकडे आजकाल सगळ्या फॅसिलिटीज असतात हो नाही आपल्याला कोणी हर्ट नाही करू शकत पण याचा अर्थ सगळ्यांनाच आपण आवडावं सगळीचकडे आपल्याला इन्व्हिटेशन आपल्याकडे आमंत्रण मी असं बघितलंय कित्येक मुलींना बायकांना कुठल्या कार्यक्रमाला नाही बोलवलं प्रचंड दुःख होतं कोणाचे आपापसात ग्रुप झाले प्रचंड दुःख होतं हे का होतं माहितीये तुम्हाला कारण आपलं सुख आपली मनस्थिती आपण काही लोकांवरती आणि काही प्रसंगांवरती इन्सिडेंट्सवरती इव्हेंट्सवरती थोपवून टाकतो म्हणजे सोपवून देतो आपल्या मनस्थितीच्या चाव्या आपण दुसऱ्यांना देऊन टाकतो आणि म्हणून आपल्याला सहभागी करून नाही घेतलं की आपल्याला दुःख होतं पण त्या चाव्या आपण आपल्याकडे ठेवल्या म्हणजे आपल्याला तर काहीच फरक नाही पडला ठीक आहे नाही बोलवलं इट्स ओके मी ना माझ्या बबलमध्ये माझा एक हॅपीनेस बबल आहे माझा माझं असं एक जग आहे छान आणि त्याला मी खूप प्रोटेक्ट करते मला कोणी इन्व्हाइट नाही केलं काहीतरी मिसआउट होतंय त्यानं मला फारसा फरक मी आनंदी समाधानी आणि छान असते असं स्वतःवरती प्रेम करायला हळूहळू शिकलीय म्हणजे पूर्णपणे ते तशी झाले असं मी नाही म्हणणार पण बऱ्यापैकी शिकले आणि शिकते अजून नंबर पाच आय एम नॉट अ प्रॉब्लेम पर्सन बट अ सोल्युशन पर्सन असं मला पूर्ण व्हिडिओमध्ये मी आता माझीच लाल करते असं मला वाटायला लागले पण ना काही गोष्टी मी ना ऍक्च्युअली डेव्हलप केल्यात आणि मला जाणवलं की जर मी हे नाही केलं ना तर मला पण त्याचा वाईट फळ भोगावी लागतात त्याचे उदाहरणार्थ सांगते तुम्हाला काही लोकांना प्रॉब्लेम्स विषयी परत परत बोलायला खूप आवडतं अं विक्टीम कार्ड वापरायला आवडतं परत परत दुःख आणि अशा गोष्टी आता आता माझ्या बाबतीत सुद्धा काही कटू अनुभव आले असते प्रत्येकालाच येतात आणि त्याचा जर कोणी मुलाखतच घेतली आणि तसा विषयच निघाला तरच मी अशा गोष्टी बोलते नाहीतर शक्यतो मी माझ्या व्हिडिओ मधून फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी सोल्युशन एज्युकेशन इन्फॉर्मेशन छान छान उपाय हे पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते त्याचं कारण असं माझा मी माझा स्वभाव तसा केलाय हळूहळू कंडिशन केलाय मला अजून आठवतंय जर कोणी कॉस्ट्युम वाली किंवा आला दादा असेल ताई असतील तर ते आले आणि ते ओ माय गॉड मला अजून आठवत आहे त्या प्रोजेक्ट मध्ये उर्मिलेचा शू साईज तीन आहे येस मला खूप छोटासा पाय बाय बायदा तीन साईज माझा तुमचा कोणाचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा फनी आहे सा पाय माझा तर तिच्या मापाचे फुटवेअर नाही आहेत काय करायचं आणि ते येऊन तिने इतकं सांगितलं त्याचा इत, इतकी चर्चा झाली सेटवरती आणि इतके आय स्टिल रिमेंबर आमचे जे दिग्दर्शक आहे तिला येऊन म्हणाल की तू हे किती वेळा म्हणणार आहेस म्हणजे येस देर इज देर इज अन इश्यू बरोबर तुझा तू आता शूटिंगची वेळ झालेली आहे आता सेटवरती उर्मिला उर्मिलासाठीचे फुटवेअर अवेलेबल आहेत कारण तिचा पाय छोटा आहे आणि त्याच्यातलं कुठलंच फुटवेअर तिला बसत नाहीत ओके मग मग काय सोल्युशन काय इफ यू आर अ प्रॉब्लेम पर्सन यू विल नेव्हर फाइंड अ सोल्युशन एकदा तुम्हाला कळलं ना ओके हे झालंय त्याच्याविषयीच बोलतात अरे एकदा नव्हे लोक महिनोन महिने वर्षानुवर्ष आय हॅव ऑब्झर्व्ह दिस लोकांना प्रचंड रडायला आणि सिंपत्ती घ्यायला आवडतं आणि विक्टिम कार्ड वापरायला आवडतं आणि मला याचं इतकं वाईट वाटतं वाट ना आणि याच्यामध्ये पुरुष स्त्री वगैरे कोणीच नाहीये बरं का हे दुर्दैवाना ना सम्ह आपल्याला एक असं कंडिशन झालंय प्रेम मिळतं खूप आपल्या व्यथा सांगितल्या की तर गंमत असे ना ठीक आहे तुम्हाला कोणातरी शेअर करा असं वाटतंय तुमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर आणि त्याच्यामधून पुन्हा एकदा सोल्युशन मिळणार आहे छानचा सल्ला मिळणार आहे तुम्ही शेअर करू शकता तो विषय नाहीये माझा सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की तुम्ही केलं शेअर ओके व्हॉट इज नेक्स्ट मग काय पुढे काय चपला आत्ता कमी कमी वेळेमध्ये कुठून फुटवेअर अवेलेबल होऊ शकतात म्हणजे शूटिंगचा आपला वेळ खर्च पैसा वाया जाणार नाही बरोबर याच्यावरती सोल्युशन काढूयात आपण किती वेळ आपण सेम सेम प्रॉब्लेम बोलणार आहोत अशा पद्धतीनं माझं पण ब्रेन मी अशा पद्धतीनं वायर्ड केलंय की ओके हे झालंय बर बाळाला बरं नाहीये शुक्रवारचे रात्र शनिवार एवढं डॉक्टर नसतात आता काय करू शकतो आपण डॉक्टरांना कॉल करू शकतो का मेसेज करू शकतो का कोणाचा सल्ला घेऊ शकतो का आपल्या घरामध्ये किती औषध आहेत त्याचं टेम्परेचर बघायचं का आपण गुगल करू शकतो का आपण कुठल्या तरी आईला पालकांना कोणातरी फोन करू शकतो का की अशा वेळेला काय करायचंय म्हणून फाइंड सोल्युशन फाईंड सोल्युशन ऑलवेज फाइंड सोल्युशन एक्सेप्ट लवकरात लवकर स्वीकारायचं की ओके हे झालंय आपल्या बाबतीत ओके आपण रस्त्यामध्ये उभे होत आणि काहीतरी दुर्घटना झालेली आहे अपघात झालेला आहे ओके आपल्याकडून पैसे गेलेले आहेत आपण कोणाला तरी काहीतरी बोललेलो ओके आपण स्वीकार करूयात की हे झालेले आपण माती खाल्ली लवकरात लवकर स्वीकार केला लवकरात लवकर डोकं चालायला सुरुवात होते आणि ना मी माझं निरीक्षण केलंय मला मॅनेजमेंट खूप उत्तम जमत की ओके okay, झालंय बर मग पुढे काय काय करू शकतो आपण काय करू शकतो लाईट गेलीय पुढे काय करू शकतो शूटिंग नाही होऊ शकत आहे बॅटरी डाऊन आहे माणसं नाही आहेत पैसे गेलेले आहेत अवेलेबल नाहीये ओके okay, वाईट झालं ऑफकोर्स व्हॉट इज नेक्स्ट व्हॉट इज द सोल्युशन फाइंड अ सोल्युशन जेव्हा तुम्ही प्रॉब्लेमचा विचार करता तुमच्या आयुष्यात तुम्ही फक्त प्रॉब्लेम खेचून आणता जेव्हा तुम्ही जे उत्तरांचा उपाया उपायांचं चिंतन करता उपायांचं जे सोल्युशन्सचा विचार करता तेव्हा तुम्हाला सगळीकडे उपाय आणि सोल्युशन्स आणि उत्तरच सापडतात करून बघा आणि हे करता येतं जर मला जमतं सगळ्यांना जमू शकतं या अशा काही गोष्टी आहेत आणि सवयी आहेत की ज्या मी करत आल्यामुळे इम्प्लिमेंट करत असल्यामुळे आचरणात आणल्यामुळे मला खूप फायदा झाला आहे आणि त्या फक्त मी मैत्रीण म्हणून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते कारण मला आसपास माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा बऱ्याचदा असं जाणवतं की ओ हे एवढंच सोल्युशन आहे या गोष्टीचं बऱ्याचदा आपले सेल्फ क्रिएटेड प्रॉब्लेम्स जास्त असतात <laughs> त्यामुळे ते सॉल्व्ह करता येण्याजोगे असतात थँक्यू शेवटपर्यंत इतका छान व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि प्लीज कुठेही असं समजून घेऊ नका की मी तुम्हाला काहीतरी शिकवायला वगैरे आली आहे मी मी जेन्युअनली काही गोष्टी ज्या करते त्याचा जेन्युअनली तुम्हाला फायदा झालाय ते जेन्युअनली आपण बेस्ट फ्रेंड म्हणून तुमच्यावर शेअर करण्याचा प्रयत्न करत असते आय लव्ह यू पुन्हा भेटूयात पुढच्या शुक्रवारी